नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनेल लॉ ट्रेझरमध्ये। मित्रांनो, दररोज न्यूज चॅनेलवर एक बातमी दाखवली जात आहे की सोशल मीडिया साईट्स म्हणजेच व्हॉट्सॲप, ट्विटर, टेलिग्राम वगैरे ॲप बॅन म्हणजेच बंद होणार आहे। याबाबत सर्वांच्या मनामध्ये पुरता गोंधळ उडालेला आहे, परंतु ज्या कायद्यामुळे हे सर्व घडणार आहे त्या कायद्याबद्दल कोणीच चर्चा करीत नाही। तर आज या व्हिडिओत आपण खरंच सोशल मीडिया ॲप बंद पडणार आहेत का, काय आहे हा कायदा, याबाबतीत माहिती घेणार आहोत। व्हिडिओ छोटा आहे परंतु खूप माहितीपूर्ण आहे, कारण हा आपल्या देखील दैनंदिन जीवनात जे आपण ॲप वापरतो त्याच्याशी निगडीत आहे। तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तसेच चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, आपल्याकडे माहिती तंत्रज्ञान कायदा हा सन 2000 लागू आहे, यालाच आपण शॉर्टमध्ये IT Act असे म्हणूयात। आणि आता या IT Act सुधारणा केली गेली असून नवीन सुधारित कायदा IT Rule 2021 फेब्रुवारीमध्ये लागू करण्यात आला होता। या सुधारित नियमावलीमध्ये जे काही नियम नमूद केलेले होते त्या नियमांचे पालन किंवा ते नियम मान्य करणे हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला ग्राह्य होते। या कायद्यामुळे ज्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 50 लाखांपेक्षा जास्त भारतीय वापरकर्ते आहेत या प्लॅटफॉर्मला हा कायदा लागू केलेला होता। आता जसे की सर्वांना माहिती आहे, व्हॉट्सअप वापरणारी लोकसंख्या 40 कोटीच्या घरात असून फेसबुक देखील 32 कोटी लोकांद्वारे वापरले जाते। आता आपण पाहूयात की या नवीन सुधारणा कायद्यानुसार नक्की कोणत्या गोष्टीला आळा बसणार आहे। आता एक उदाहरण आपण समजून घेऊयात। बघा, आपले फेसबुक व्हॉट्सअपवर खूप ग्रुप असतात, या ग्रुपमध्ये खूप जास्त युजर्स असतात। एखाद्या युजरने अशी एखादी आक्षेपार्ह पोस्ट टाकली की अन्य युजर्स त्याची शहानिशा न करता ती पोस्ट पुढे शेअर करत असतात आणि काही क्षणातच ती पोस्ट व्हायरल होते आणि आक्षेपार्ह पोस्टमधील जी व्यक्ती असेल त्या व्यक्तीस आयुष्यभर त्या गोष्टी सोसाव्या लागतात। त्यामुळे अशा आक्षेपार्ह पोस्ट सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट होऊ नयेत किंवा झाल्या तरी त्याची कुठेतरी तक्रार व्हावी, यासाठी हा दुरुस्ती कायदा अंमलात आणला गेला आहे। आता आपण हा दुरुस्ती कायदा काय आहे ते पाहूयात। या कायद्याअंतर्गत प्रत्येक सोशल नेटवर्किंग साईटवर की ज्यावर 50 लाखांपेक्षा जास्त युजर्स आहेत अशा प्रत्येक सोशल नेटवर्किंग साईटने रेसिडेन्स ग्रीव्हन्स ऑफिसर म्हणजेच निवासी तक्रारी अधिकारी नियुक्त करावायचे आहे। यासाठी एक सिस्टीम डेव्हलप करायची आहे, त्या सिस्टीममधून सोशल नेटवर्किंग साईट मॉनिटरिंग करता येईल। जसे की एखादी पोस्ट आक्षेपार्ह तर नाही ना, किंवा अशा पोस्टबद्दल कोणाला काही आपत्ती तर नाही ना, आणि जर अशा पोस्टबद्दल कोणाला काही आक्षेप असेल तर ती व्यक्ती अशा व्यक्तीकडे तक्रार करू शकते व अशा तक्रारीची दखल या अधिकाऱ्याने 24 तासाच्या आत घ्यायची असते आणि त्या पोस्टवर 15 दिवसाच्या आत कारवाई करायची असते। तसेच या कायद्याच्या तरतुदींचे पालन होत आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी प्रत्येक महिन्यात एक यादी तयार करायची आहे। आता हा कायदा एवढा चांगला आहे, आता मला एक कळत नाही की जे हा कायदा मान्य करत नाहीत त्यांचा या कायद्याला विरोध का आहे। कदाचित त्यांना हा कायदा समजला नसेल किंवा अशाच आक्षेपार्ह पोस्टचे ते समर्थन करत आहेत की ज्या आपल्या समाजाच्या विरुद्ध आहेत, जसे की न्यूडिटी, जाती धर्मविरोधी पोस्ट वगैरे आपल्या ॲपवर प्रसिद्ध त्यांना करावायचे असतील। आता आपण हे नियम पाळायचे म्हणजे या ॲपला नक्की काय करावे लागेल ते पाहूयात। ज्यावेळेस हा कायदा करण्यात आला म्हणजेच फेब्रुवारी 2021 सर्व भारतातील सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मला की ज्यांचे 50 लाखांपेक्षा जास्त भारतीय युजर्स आहेत त्यांना नोटीस देण्यात आलेली होती की ज्याची मुदत या महिन्यात म्हणजेच मे महिन्यात संपलेली आहे। या कायद्यानुसार ट्विटर सोडून सर्व सोशल नेटवर्किंग साईटने निर्बंध मान्य केलेले आहेत। मी आधी सांगितल्याप्रमाणे 50 लाख सबस्क्रायबर असणाऱ्या अशा प्लॅटफॉर्मला रेसिडेन्स ग्रेव्हन्स ऑफिसर नेमावा लागेल की जो भारतीय वंशाचा असेल व त्यांच्याशी 24 तास कधीही संपर्क साधता यावा त्यासाठी एक नोडल अधिकारी नेमावा लागेल। तसेच असा संपर्क कोठे आणि कसा करायचा असेल यासाठीची सर्व माहिती त्या ॲपवर नमूद करावी लागेल। अशी एखाद्या आक्षेपार्ह पोस्टबद्दल तक्रार आल्यानंतर ती तक्रार 24 तासांच्या आत दाखल करून घ्यावी लागेल व त्या तक्रारीवर 15 दिवसांच्या आत कारवाई करणे गरजेचे राहील। आता आपण ज्या प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ पाहताय म्हणजेच यूट्यूबवर पहिल्यापासून ही प्रक्रिया राबवली जाते, म्हणजेच एखाद्या पोस्टबद्दल अशी तक्रार आलेस असा व्हिडिओ यूट्यूबतर्फे काढून टाकला जातो। आता जर समजा एखाद्या सोशल नेटवर्किंग
प्लॅटफॉर्म हे नियम मान्य करीत नसेल तर त्याच्यावर कोणती कारवाई होऊ शकते। तर यासाठी याच कायद्याच्या कलम 79 असे सांगितले आहे की अशा प्लॅटफॉर्मवर भारतीय दंडसंहिता किंवा कोणत्याही प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबूयात। आशा करतो की व्हिडिओमुळे तुम्हाला बरीचशी माहिती मिळाली असेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।